श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी समोर आल्यात. सुरक्षा व्यवस्थेसाठीची साधनं धूळखात पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक महत्वपूर्ण मंदिरं दहशतवाद्यांचे टार्गेट राहिलेले आहेत. त्यामुळेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. यासाठी वर्षाकाठी लाखो रुपये शासन आणि मंदिर समिती खर्च करत असताना सुद्धा या मंदिराची सुरक्षा व्यवस्था विठ्ठल भरोसे आहे असंच म्हणावं लागेल. विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सुरक्षा व्यवस्था आता विठ्ठल भरोसे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी टू व्हीलरच्या जी वाहनं आहेत ती वाहनं देखील रस्त्याच्या कडेला अगदी मंदिराच्या खेटून लावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोर व्हीलर वाहनं देखील असली ती मंदिर परिसरामध्ये सोडली जातात. एकूणच मंदिरामध्ये जे व्ही आय पीचं गेट आहे ह्या व्ही आय पी गेटवर जर आपण बघितलं तर कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता या गेटनं खरं तर आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील ह्या सगळ्या व्हीआयपींना या गेटनं सोडलं जातं. मात्र या गेटला कुठलंही मेटल डिटेक्टर असेल किंवा हँड मेटल डिटेक्टर असेल कुठलीही यंत्रणा अद्ययावत अशी इथं असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या गेटनं जाणारे येणारे जे आतमधले कर्मचारी असतील, पुजारी असतील किंवा जे स्वतःला व्हीआयपी समजतात अशाही लोकांना ह्या गेटनं विना तपासणी खरं तर सोडलं जात आहे. त्यामुळे आता विठ्ठलाचं मंदिर हे खरं तर विठ्ठल भरोसे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी. आज श्री विठ्ठलाची सुरक्षा राम भरोसे आहे. आज जर बघितलं तर मंदिराच्या शेजारी सगळ्या टू व्हीलर, फोर व्हीलर, व्ही आय पीच्या नावाखाली अनेक अधिकाऱ्यांच्या, अनेक नेत्यांच्या गाड्या थेट मंदिरापर्यंत येतात. ती कुठलीही गाडी चेक केली जात नाही. टू व्हीलरसुद्धा कुठलीही चेक केली जात नाही. कुणी येतं येतं गाडी लावतं आहे आणि जात आहे. जर कुठलाही अनर्थ घडण्याची शक्यता आहे.